नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज मध्यरात्री महाराष्ट्रातील या 18 जिल्ह्यांना झोडपणार अतिमुसळधार पाऊस, पाहूयात याविषयीची सविस्तर माहिती। बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता चांगले चिन्हांकित झाले आहे। आज रात्री किंवा उद्यापर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे। हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाकडे सरकत असताना याची तीव्रता वाढून ते तीव्र कमी दाबामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे। यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। राज्याच्या अनेक भागामध्ये पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे। भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रात कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यालाही आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर उर्वरित नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मध्यम तर धुळे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता असून जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात मध्यम तर परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता आहे। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत। धन्यवाद।